महायुतीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांचा शिरोळ विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा महामेळावा समर्थ मंगर कार्यालय शिरोळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका नेहमी बसत असतो त्या पूर नियोजन प्रकल्पासाठी तीन हजार दोनशे कोटींची तरतूद झाल्यामुळे गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी खासदार धैर्यशील माने व केंद्र सरकारचे आभार मानले त्याचबरोबर त्यांना निवडून देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी हात वर करून प्रतिसाद दिला मराठा समाजामध्ये असणारा गैरसमज दूर करण्यासाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या गोष्टी उलगडून सांगितल्या काँग्रेस पक्षाकडून संविधान बदलणार असा गैरसमज पसरवण्यात येत आहे मात्र संविधान बदलणार नाही अशी खात्री दिली तर आतापर्यंत एकशे सात वेळा संविधान दुरुस्त केल्याचे चंद्रकांत दादा यांनी सांगितले मोदी सरकारने डॉक्टर आंबेडकरांचे पाच ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले तर मोदी सरकार संविधान बदलेल का असा सवाल त्यांनी केला मोदी सरकार स्ट्रॉंग करण्यासाठी आपकी बार चारशे पार हा नारा देण्यात आला आहे त्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना निवडून देण्याचे आवाहन दादांनी केले